ओम श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री हृदयदेव दत्त। तर भक्त हो, मागील अध्यायात एकनाथाला आलिंगन देऊन जनार्दन पंतांनी त्याला दत्त दर्शन घडवण्याचं आश्वासन दिलं, पण त्यानंतर त्यांना वाटलं की अजून ह्याला तावून सुलाखून घेतलंच पाहिजे, काही काळ आणखी जाऊ द्यायला पाहिजे। त्यामुळे अध्याय 52 एकनाथांची सत्व परीक्षा हा आपण माहिती पाहणार आहोत। तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून बाकीचे व्हिडिओही तुम्हाला मिळतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। जनार्दन पंत त्यानंतर एकनाथांवर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या टाकू लागले। कौमार्यावस्था संपवून तारुण्यात प्रवेश केलेला एकनाथ ती सर्व काम अगदी सहजतेने करीत। एकनाथांचं वागणंही मोठं विशुद्ध होतं, पवित्र होतं। तारुण्य मुसमुसलेलं आरोग्य संपन्न असं त्यांचं शरीर कित्येकांना वेड लावित असे, पण एकनाथ वासनेपासून दूर होता, अध्यात्मा साधने दंग होता। अशातच त्या नगरात एक आश्चर्य घडलं। काय घडलं असेल? त्या नगरात एका ब्राह्मणाच्या घरी त्याची विधवा मुलगी राहत होती, अतिशय लावण्य संपन्न, तारुण्य मुसमुसलेली, साक्षात रंभा उर्वशीच। नवरा लहान वयातच गेला बघा। तिच्या वासना अतिशय जागृत होत्या, तेजाळ होत्या। घरातले उत्तम संस्कार असूनही तिच्या हातून दुराचरण घडलं। ती आपल्या जाराकडे जाऊन आपल्या वासना भागवू लागली। त्यांच्या फायचा तोच परिणाम झाला। तिला दिवस गेले आणि ती गर्भिणी राहिली। दिसामासा तिचं पोट वाढू लागलं। लोकात चर्चा सुरू झाली। जो तो कुलटा म्हणून तिच्याकडे बोट दाखवू लागला, तिला नावं ठेवू लागला। ब्राह्मणानं तिला घराबाहेर काढलं, कुलाची बेअब्रू केली, म्हणून तिला हीच शिक्षा योग्य होय। तिला घराबाहेर हाकलून देऊन ब्राह्मण ब्राह्मणी स्वस्थ बसली नाही। त्यांनी हे कृत्य दिवाणात कळवायचं ठरवलं व साक्षात सूक्ष्मश लावायचा ठरवला। असा निश्चय होता। ब्राह्मण ब्राह्मणीचा हा निश्चय करता जारीन घाबरली, भयान थरथरू लागली। आता भर दरबारात सर्वांसमक्ष आपली बेअब्रू होणार, आपली धिंड निघणार, विटंबना होणार म्हणून उळसचाळी। तिला काहीच सुचेना। शेवटी ती आपलं लंपट जाराकडे गेली। तिचा जार म्हणजे पूर्वी बादशहाच्या दरबारातला दिवाण होता, त्याच्या गैरकारभारातला त्याला काढून बादशहानं जनार्दन पंतांची नेमणूक केली होती। त्याच्या या लंपट माणसाला मनस्वी संताप आला होता। त्यानं या गोष्टीचं मनात खूड धरला होता व तो सूड घेण्याचा संधी करत होता। जनार्दन पंतांच्या सच्छील वागण्याच्या आणि कर्तव्यदक्ष कटेकर कामामुळे त्याला तशी संधी मिळेना, पण एक संधी घेण्यात त्याने निश्चय केला। जारीनं जेव्हा आपली व्यथा जाराला सांगितली तेव्हा जार तिला म्हणाला, तू कशाला काळजी करतेस? अगदी निश्चित राहा, तुला एक युक्ती सांगतो, त्याप्रमाणे तू सगळं दरबारात सांग। कोणती युक्ती सांगणार आहात? एखाद्या युक्तीनं होण्यासारखं हे काम नाही, मी सांगतो ते एक। एवन दरबारात जनार्दन पंतांचा कारभार, एकनाथ हा माझा सर्वांना प्रिय आहे, जनार्दन पंत हा माझा शत्रू आहे। कितीतरी दिवसापासून त्याच्या अंगा काटा काढण्याच्या विचारात मी आहे। ती संधी आज केली आहे, ती कशी काय? मूर्ख स्त्री आहे, तुला दिवाणात धरून नेण्यासाठी नेण्यानंतर तुला जबाब लिहून घेतील। त्या जबाब तू निर्भयपणे असं लिहायचं की मी माझ्या गर्भाचा मालक जनार्दन पंतांचा कारभारी एकनाथच आहे। त्यासारख्या सज्जन पापी भिरू माणसाला यात कशासाठी गुंतवायचं? तुझ्या आणि तुझ्या माझ्या हितासाठी एकनाथाचं नाव ऐकताच हा तुला हात सोडून देतील, तुझी विटंबना होणार नाही, पण जनार्दन पंतांची नाचक्की होईल तू आणि त्याच्या तोंडाला काळी फासली जाईल, हेच मला हवंय। पुढच्या सगळ्याची तयारी मी करीन, पण ती सांगितलं तसा तू जबाब दिवाण्यात लिहून दिला पाहिजे। जारानं रचलेल्या कारस्थानात संमती देऊन जारीन घरी गेली। जारही निश्चित होऊन पुढं काय घडतं याची वाट पाहू लागला। इकडेही वार्ता दिवाणखान्यात गेल्यानंतर कुतुवालानं त्या स्त्रीला धरून आणण्यासाठी 4 शिपाई पाठवले। त्या शिपाईने तिला धरून आणलं व तिची चौकशी केली तेव्हा ती जारीने संभावितच आव आणून म्हणाली, हे कृत्य कुणी केले हे सांगायची मला लाज वाटते, त्याचं नाव उच्चारायला माझी जीभ रेटत नाही। हे कुलटा स्त्री आहे, विद्वासने परपुरुषाचा संग करताना आणि असलं थेर करताना तुला लाज नाही वाटली? तिथं नाव त्याचं घ्यायला कसली लाज? मुकाट्यानं त्याचं नाव सांग, कोण आहे तुझा तो जार? कुतवालानं जराही दयामायानं दाखवता तिला हसून हडसून खिळसडून
विचारलं तेव्हा ती मुसमुसून रडली. तिला रडताना पण कोतवाल जरा नरम लागला. त्याने विचारलं, तुला रडायला काय झालं? रडू नको तर काय करू? ज्यानं माझ्यावर बलात्कार केला तो बादशहाच्या दरबारातला फार मोठा मानाचा अधिकारी माणूस आहे. मी अबला, त्यानं माझ्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि माझं सर्वस्व लुटलं, मला बेदम घेतलं. असं म्हणून मी आणखी मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागले. त्या सुंदर ललेने असह्य होऊन कोतवालाचं मंत्रवर त्यानं तिला समजावलं, धीर दिला, ज्ञान न्याय मिळवून देण्याचं आश्वासन केलं. तिच्या त्या उच्च पदस्थ दाराचं नाव पुन्हा विचारलं. तू खरं खरं सांगितलं, तुला अभय देईन असं म्हटलं. तिला अभय मिळालं असल्याने ती बिवृत होऊन सांगितलं की आपल्या दरबार जे दिवान जनार्दन पंत आहे त्यांचा कारभार एक त्यानं माझ्यावर बलात्कार केला. तिच्या ह्या शब्द कुतवालाचा विश्वास बसेल तो थक्क झाला. तेव्हा जारीन आपल्या पोटावर हात ठेवून गर्भाची शपथ घेऊन सांगितलं, विश्वास ठेवा माझ्यावर, ह्या निष्पाप गर्भाची शपथ घेऊन मी सांगते ते सत्य आहे. तिनं शपथ घेतला. कोतवालाचा त्याच्या विश्वास बसला व त्यानं तिला सोडून दिलं. कोतवालाला स्वस्थ बसवण्यात त्यानं ही सारी हकीकत बादशाला सांगितली. बादशाह ह्या सांगू वांगी बातमीवर विश्वास बसेना एकनाथने योग्यता तो ओळखून होता. या बातमीचा पक्का निर्णय करायचं ठरवलं. जनार्दन पंतांना बोलणं लागलं. जनार्दन पंत रगबिवून आले. बादशाह तोंडून सारी घटना ऐकून थंड झाले. माझा एकनाथ यातला नाही ते बोललेल, पण राजाची खात्री होईना. हा सूर्य आणि हा जयरदथ्र करायचा इराद्यानं त्याने एकनाथाला बोलावून घेतलं. एकनाथ बद्दारबारात हजर झाला. त्यानं त्या ब्राह्मण युवतीला दरबारात राजदरबारात बोलावून पाठवलं. ती निर्लज्जा गौसरी दरबारात हजर झाली. दोघं हजर झाल्यानं बादशाह एकनाथांसमोर त्या स्त्रीला विचारले, ब्राह्मण स्त्री तुझ्यावर ज्यानं कोणी अत्याचार केला ते त्यांच्या समक्ष सांग. बादशाहचं बोलणे कोणती स्त्री तर अधिकच हुशारली. एकनाथाकडे बोट धरून म्हणाली, ह्यानं माझी अब्रू उठली, हात माझ्या गर्भाचा धनी. एकनाथ या वाक्यावर दोन क्षण सर्द झाला. त्याला काय होतं आहे, आपण काय ऐकतो आहे हे समजेना. स्वतःला सावरत तो त्या स्त्रीला म्हणाला, माते तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी पूर्वी तुला कधीही पाहिलं नाही. परस्त्री मला माते समान आहे, पण मग मला तिला स्पर्श करणं तर दूरच. तुला फसवणारा पापी माऊली दुसरा कोणीतरी असेल, मी नाही. त्या स्त्री तर धाडसं एवढं दांडग होतं की तिने एकनाथ इतका कोळवळून बोलत असून ती लाजली नाही, शरमली नाही. उलट खोटेपण रडण्याचा सोंग करली व ती आकंद्रत रडली, महाराज महाराज, हा मला फशी पाडतो आहे. करून सावरण मी केलं नाही, असलं काही नाही. आता मी काय करू? माझी अब्रू लुटली गेलीच आहे, पण आता भर दरबारात ह्यानं स्वतःचं कृत्य नाकारून माझे धिंडवडे की हू काढले, माझा सत्यनाश केला ह्यानं. त्या स्त्रीचा तो विलाप बघून राजाला वाटले की वय असतं, मोह पडतो, माणूस फसतं. तसा मोह या देखण्यात तरुण एकनाथाला झाला असेल आणि त्याने मोहाच्या क्षणी या स्त्रीचा उपभोग केला असेल, म्हणून ती स्त्री भर दरबारात एवढ्या ठामपणे एकनाथावर आरोप लावते आहे. एकनाथ न बोलता ते ऐकून घेतो आहे. एकनाथ सारा शांतपणे ऐकून घेत होता. दरबारातले सारे आपापसात कुजबुजत होते. काही टवाळ म्हणत होता, बराच चांगला जोडा जमलाय, काय सुलक्षणी एकनाथ आहे. अशी पोरगी बळकावून बसलाय. पोरगी म्हणजे एकदम चक्क हाता करून टाका लग्न. बादशाहच्या साक्षीनं मंडपात लग्नाबरोबर डोहाळा जेवणाचाही समारंभ करून टाका. आम्ही सारे अक्षर टाकायचा आहोत. दरबारी टवाळ्याचं बोलणं ऐकून राजा संतापला. त्यानं साऱ्यांना चूप केला आणि एकनाथांना म्हणालं, एकनाथ ही स्त्री म्हणते ते काही खरं आहे का? तुला काय सांगायचंय? महाराज, मी या मातेला ओळखतही नाही. तिच्याशी गैरव्यवहार मी केला नाही, याहून अधिक मला काही सांगायचं नाही. तू म्हणतोस पण ही स्त्री तर गर्भावर हात ठेवून त्याची शपथ घेऊन तुझं नाव सांगतायत. आम्ही विश्वास कसा ठेवायचा? तू हे कृत्य केलं नाहीस याला काय पुरावा? महाराज, मी सत्य सांगतो आहे, पण आपल्याला पुरावाच हवा असेल तर मातीच्या पोटातील गर्भ आपल्याला आपल्या जन्मदात्याचं नाव सांगेल. एकनाथांनी हे ऐकून उत्तर ऐकून सारी प्रजाच सपापली. मग काय होतं, त्या स्त्रीचंही तोंड गोरमोर झालं. आश्चर्यानं राजाला आ वाजला. गर्भ सत्य सांगणार, गर्भ बोलणार, हे कसं काय शक्य? मग एकनाथानं जनार्दन पंतांच्या चरणाला हात लावला आणि धूळ आपल्या मस्तकी लावली. त्या स्त्रीला पुढं बोलावलं आणि माते पुढे तुझ्या गर्भावरून मला हात फिरू दे, त्याच्या संवेदना जागृत करू दे. एकनाथ त्या स्त्रीच्या पोटावरून दोनदा हात फिरवला आणि निर्धार्य स्वरात साथ घातली, बेटा तुझ्या जन्मदात्याचं नाव काय आहे हे तू आपल्या मुखानं इथं जमलेल्या साऱ्यांना सांग, मला मुक्त कर.
दरबरात विलक्षण शांतता पडली. जो तो आपापल्या त्या कोवळ्या अर्भकाचे शब्द ऐकायला उत्सुक झाला होता, इतक्यात आकाशवाणी झाली. तसे शब्द उमटले, नाथा यात तुझा काहीच दोष नाही, माझ्या जन्माचं दातृत्व या राजाच्या पूर्वीच्या यवन दिवानाकडं जात आहे. ही माझी माता कुलटा आहे, जारीन आहे, आपलं पाप लपवण्यासाठी आणि जनार्दन पंतांवर सोडवण्यासाठी त्या यवन दिवानाने हे सारं कारस्थान रचल्याने तुमचं नाव घ्यायला सांगितलं. मातेनं तुम्हाला बेदम बदनाम करण्यासाठी तुमचं नाव घेतलं, पण तुम्ही मुक्त आहात, निर्दोष आहात. स्त्रीनं त्या शर्मेनं त्या स्त्रीचा चेहरा काळा ठिक्कीर पडला व त्याची नजर वर उचलली जात नव्हती. इतका बेशरमपणे बडबडणारी निर्लज्ज जीभ टाळूही ती टाळूला चिटकून बसली. जनार्दन पंतांना अतीव आनंद झाला. साऱ्या जमलेल्या लोकांनी एकनाथांचा जय जयकार केला, त्या कुलटेचा धिक्कार केला आणि त्या यवन दिवानाला कैद करून आणला आणि त्या दोघांची गाडवावरून धिंड काढली, त्यांना शासन दिलं. एकनाथांवरचं किटाळ दूर झालं. अशा प्रकारे दिवस जात होते. सगळी जबाबदारी एकनाथांवर जनार्दन पंतांनी सोपवली होती. दिवान म्हणून सर्व हिशोब एकनाथ पाहत होते. एक दिवस जनार्दन पंतांनी एकनाथांजवळ सगळा हिशोब पाहायला मागितला. एकनाथांना खरडा खातावणी झाडू काढून झडती घेतली, जमेचा आकार मांडला, खर्चाचा मेळ घाला, त्यातून बाकी किती उरले ते पाहिलं. ताळा आणि ताळा करताना त्यांच्या लक्षात आलं की एका आकड्याची कुठंतरी गफलत झालीये, ताळा बरोबर येत नाही, बेरीज चुकती आहे. एकनाथ विलक्षण अस्वस्थ झाला. काय करावं त्याला सुचेना, कुठं काय चुकतंय हे समजेना, एकनाथ जेवण खावण काही सुचेना. जनार्दन पंतांची सारी सेवा पार पाडून रात्री त्यांना झोप लागेपर्यंत त्यांचे पाय चुरून एकनाथ मध्यरात्री पुन्हा हिशोब लिहायला बसला. मन तन अर्पून तो सारा हिशोब डोळ्यात तेल घालून करत होता, चूक होऊ नये याची खबरदारी घेत होता. एकनाथ पंतांना जेव्हा जनार्दन पंतांना जाग आली, जी दिवा पाहून ते उठले आणि त्यांनी बघितलं, एकनाथ हिशोब करत होता. त्याला कसलं भान नव्हतं, रात्रीचं प्रहर उलटत होते, पण एकनाथ आपला जागाच होता. अंथरुणावर जनार्दन पंत जागे होते. इतक्यात त्यांनी एकनाथांना अतिशय आनंदाने वाजवलेल्या टाळ्याने त्यांचं दिलखुलास हास्य ऐकलं. एकनाथाला चूक सापडली होती. एक आकड्याची चूक सापडून टाळा बरोबर जमला होता. अचूक निघाला होता नि म्हणून न राहून एकनाथ आनंदाने ओरडला, सापडला रे सापडला. एकनाथ, काय सापडला? गुरुजी, एका आकड्याची चूक होती, ती सर्व तो सापडला. हत्तीच्या अरे श्रीहरी सापडल्याच्या थाटात तू ओरडलास, सापडला रे सापडला. त्या सापड आकड्यासाठी का तू इतका एकाग्रचित्त करून हिशोब करत बसला आहेस? नाथा, हीच एकाग्रता समरसता त्या श्रीहरीच्या दर्शनासाठी लावशील तर तुला आयुष्याचं सार्थक होईल. गुरुजी, माझी सुद्धा हीच इच्छा आहे. आपण मला अनुग्रह देऊन तारा माझा बहुसुखाचं हरण करा. मग काय, असं म्हणून एकनाथांनी दौत लेखणी सद्गुरूंच्या पायी ठेवली आणि हिशोब सादर केला. हा नरदेह सालमजकूर पाहतो. कर्म म्हणजे पूर्वगुदस्त, अक्षर म्हणजे प्रेमपत्र, असं म्हणून आपल्याला मी हा झाडा देतो. हा झाडा म्हणजे नरदेहाचा झाडा, अज्ञानाची बाकी उदंड आहे, म्हणून मी आपल्याला शरण आलो आहे. खुदत खत हे सोह अक्षरी आहे, ते मी माझ्या शिरी धारण केले आहे. मी आपल्या पायाशी आलो आहे, मला उद्धरून न्या. एकनाथांनी आपल्या हृदयाशी धरून जनार्दन पंतांनी त्याला रामनामाचा तारक मंत्र दिला व त्या मंत्रानं एकनाथ मनात स्वस्थ झाला व आपले दैनंदिन आवरून जपजाप्पे करून एक दिवस जनार्दन पंत त्याला म्हणाले, तुला आता दुधाचं दर्शन घडवतो, आपण वनविहारासाठी जाऊ. वाटेत काही झालं तरी तू माझी कास काही सोडायची नाहीस बघ. मी त्याच्याशी जसं वागेन तसं बोलेन, तसं तू बोलायचं, घाबरून पळून जायचं नाही बरं का. मी तुला तुझं कधीच अहित करणार नाही. जनार्दन पंतांच्या बोलण्याची संमती देऊन एकनाथ त्यांच्या बरोबर निघाला. चालता चालता त्यांनी बरोबर कितीतरी डोंगर पर्वत उरणले, जंगले पार केली आणि काय चालून चालून एकनाथ दमला होता, पण गुरुची पाठ त्याने काही सोडली नाही. बघतो हो, तशीही तुम्ही तुमच्या गुरूंची पाठ सोडू नका. आता पुढे ऐका. एवढ्यात त्यांना समोरून रेड्यावर बसलेला एक अकराळ विक्राळ येताना दिसला. तो दिसायला अत्यंत हिडस क्रूर दिसत होता.
रेड्यावर त्याच्या पाठीमागून त्याची वृद्ध आई बसलेली दिसली. एकनाथाने त्याला पाहूनच धडकी भरली. तो यती त्यांच्याच दिशेने येत होता. जनार्दन पंत मात्र जराही न थांबता आपला मार्गक्रम करत होते. नाईलाजानी एकनाथही त्याच्या मागे जावे लागले, कारण गुरुच्या मागत जायचं त्यांनी वादच करून आले होते. एवढ्यात तो यती रेड्यावरून खाली उतरला. आपल्या कर्कश स्वरात तो उडून आपल्या मातेला म्हणाले, थेरडे, मला अतिशय भूक लागली आहे, काय असेल ते रांधून घाल, चल आटप लवकर. म्हातारीनं तीन दगड मांडली, जाळ पेटवला, हंडा ठेवला. रेड्यावरती जी पथरी होती त्या कोंबडीची टोपली होती. त्या टोपलीतल्या कोंबड्या तिनं काढल्या आणि त्यांच्या मुंड्या मुरगळून त्यात हंड्या टाकल्या. कबूतरही माना मोडून टाकली, पण हंडा काही भरेना. तेव्हा बरोबर असलेली कुत्री मांजर तिनं भरून हंड्या टाकली, तरी हंडा आपला तळाळा होता. ते पाहून त्या क्रूर यतीला अत्यंत संताप आला. त्यानं आपल्या हातातल्या फरशीने रेड्याचे चार तुकडे केले आणि तापलेल्या हंड्यात टाकले. खाली चुलीतला जाळ रसरसून पेटला होता. म्हातारीनं आत हंडा डोकावलं. ती अतिशय निराश झाली, तरीही हंडा रिकामाच होता. तिनं आपल्या मुलाला यतीकडे पाहिलं. यती क्रुद्ध झाला होता. तो संतापानं म्हातारीच्या अंगावर धावला आणि त्यानं म्हातारीची खंडोळी करून हंड्यात टाकली. हंडा पूर्ण भरला. हंड्यातलं मटण बडम रटारटा शिजू लागलं. मग काय, हे सारं भयान दृश्य एकनाथ थिजून बघत होता. त्याचं रक्त घुटलं होतं. शी सारी लाली होती तेव्हा इथून कमा पळून जातो असं त्याला वाटत होतं. पण एवढ्यावर भागणार नव्हतं. रटाटाटा शिजलेला मास त्या येतीने आधाशासारखा आपल्या थाळीत वाढवून घेतलं आणि इकडं तिकडं बघितलं. जनार्दन पंत व एकनाथ त्याच्या दृष्टीस पडले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने हर्षानं त्या दोघांना हाक मारली, आओ बम्मन, आओ खाओ. आणि त्यांच्या संमतीची वाट न बघता त्याच्या थाळ्याने त्याने तयार केलं. एकनाथांच्या अंगावर सरसून काटा आला. त्यानं पाऊल उचले ना. जनार्दन पंत मात्र ते यवन यतीच्या बोलवतात. त्यानंतर पुढे गेले आणि त्याच्याच थाळीत खायला बसले. भाऊ भाऊ असल्यासारखे ते दोघे भुरके मारून जेवू लागले. एकनाथांना मात्र हे सहन होईना. तो शक्य तितक्या वेगाने दूर पळवू लागला. जनार्दन पंतांनी त्याला खूप हाका मारल्या, पण त्याची एकाही हाकेला ओ न देता एकनाथ पळून गेला आणि खूप लांब जाऊन बसला. थोड्या वेळानं जनार्दन पंतांनी त्याला गाठलं आणि ते म्हणाले, मी सांगितलं ते तू विसरलास का? मी हाका मारतोय असूनही दूर पळालास, चिंतामणी फेकून दिला. अरे, साक्षात दिगंबराचा प्रसाद लाथाळलास, तरी मी तुला बजावत होतो. सद्गुरु राया, जे बोलावले ते सारं अनर्थक होतो. मला त्याचा काही अर्थबोधच झाला नाही. आपण मला त्याचा अर्थ सांगा. अरे नाथा, तो यती म्हणजे अवधूत. त्याची वृद्ध माता माया. या मायेनं सारा खेळ खेळला जातो. रज, म, सत्व, तम, गुण हे सर्व तीन दगड. हंडी म्हणजे जगाची साठवण. अग्नी म्हणजे तेज, लोभाचं इंधन. मुरग्या म्हणजे प्रकृती. पाखरं म्हणजे विकार. भेद भेद म्हणजे कुत्रीने मांजरं. रेडा म्हणजे अहंकार. असं असं सारं जे सगळं एक दिवस विजवून विरून जातं. जे जे दृश्यमान आहे ते ते लोप पावतं. उरतं सुरतं ते फक्त परब्रह्म चैतन्य. परब्रह्म परेश तोच तो सद्गुरू अवधूत. तो अवधूत साक्षात तुझ्या पत्री आलेला असताना तर तू त्याला डावललंस, पळून गेलास. तुला काय म्हणायचंय? जनार्दन पंतांच्या त्या बोलण्याचे एकनाथाला उपरती झाली होतो. अनन्य भावाने गुरुला शरण गेला. गुरुने पुन्हा दर्शन करण्याचं कबूल केलं. असेच काही दिवस गेले. एकनाथाला बरोबर घेऊन पंत तीर्थटनाला निघाले. जाता जाता वाटेत एक घनघोर जंगलात घोड्यावर एक तेजस्वी पाठण येताना दिसला. त्याला पाहून एकनाथ बाजूला झाला. पण जनार्दन पंतांनी मात्र त्या पाठाणाचे पाय धरले. साक्षात लोटांगण घातलं आणि मागच्या प्रसंगाची पुनरावृत्ती घेऊन तो पठण आणि पंत एकत्र जेवायला बसले. पठणानं एकनाथाला जेवायला बोललं, पण नाथांनी ते नाकारलं. नशीब कारंट असलं की दारात कल्पवृक्ष असूनही तो कळत नाही. त्याला कळून घेण्याची इच्छा होत नाही. तशीच अवस्था एकनाथाची झाली. अशा प्रकारे दत्तप्रबोध ग्रंथातील अध्याय 52 समाप्त. उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.